तुम्ही आमच्यावर समाधान व्यक्त केलंच, पण आज या गावापर्यंत आले तर तुमच्या भावना काय झाल्या? तुम्ही आमच्यापर्यंत आले ह्याबद्दल तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे. नाही तर आम्ही व्यापाऱ्यांना कसलं घरापर्यंत येऊन देतो हो. तुमच्यासारखे कमिशनर आहे आमच्यापर्यंत आले, खरंच आम्हाला आनंद वाटला. कारण की आमच्या मालाचं मोल आम्हाला तिथे मिळालं, खरं त्यामुळेच हा आनंद झाला. म्हणजे या समाधान वाटलं तुम्ही गाय म्हणजे मालाचं मोल झालं, तिथं तुम्हाला एक चांगली इज्जत मिळाली. जशी तुम्ही माल पिकवला त्या पिकवण्याची जशी तुम्ही इज्जत ठेवली होती पिकवताना, तीच विकताना आम्ही इज्जत ठेवली, त्यामुळे तुम्ही आज इज्जतीने आम्हाला इथं बोलावं. बरोबर आहे एकदम. शेतकऱ्याच्या मालाला आतापर्यंत आता आम्ही शेतीमध्ये भरपूर माल पिकवली, पण प्रत्येक मार्केटला गेलं ना त्या शेतकऱ्याला 100% शून्य किंमत आतापर्यंत. तुमच्या मार्केटची इज्जत आहे ती पहिल्यांदा बघितली आम्ही शेतकऱ्याला किंमत आहे. त्याच्या आम्ही आता समंदरा मार्केटला जातोय, टोमॅटो नेतोय, कांदा नेतोय, तिथं किंमतच नाही. म्हणजे किंमत जो पुकारतोय, जो आडत आहे किंवा जो घेणार आहे त्यांना किंमत आहे, पण जो शेतकरी 4-6 महिने काम करून पिकून तो सोऱ्याजागेवर तयार करून त्याला किंमत नाही. आत्तापर्यंत तेच नाही होऊ घेतली, पण मी आज असा अनुभव आला की आम्हाला आज काही किंमत आहे बाबा. किंमत बळीराजाला नाही दिली तर किंमत बळीराजा आमची किंमत मी काढू शकतो, दाखवू शकतो, एवढी ताकद बळीराजा. नाही पण आम्हाला जे तुम्हाला जे टेन्शन होतं काय, मार्केटला गेल्यानंतर माल घेऊन जायचं सुद्धा टेन्शन आहे काय, आपण तिथे गेलो आपलं काय कचरा होतो डायरेक्ट, त्याची किंमतच होत नाही. ती आज तुमच्या मार्केटला किंमत होत आहे, आम्हाला त्याचा खूप आनंद आहे. पैसा किती मिळू काय, पैसा 1 रुपया कमी किंवा सर्वात महत्वाचं खरं तिथे गेल्यानंतर तो किंमत बाजार कमी असू द्या काही असू द्या, त्याचा सन्मान झाला पाहिजे. तो रुपया जो मिळतो तो इज्जती मिळाला पाहिजे. हे सर्व ते मिळालं आम्हाला काही असं आतापर्यंत माझं भेटला नाही की एवढा. म्हणजे 3-4 राज्यांमध्ये ज्यांचा सेट आहे बिझनेस तो आपल्या घरामध्ये येतो याच्यासारखं भाग्य आमचं नाही ना असं. एवढं किडी चौधरी म्हणजे आज ना तुम्ही त्याच्याशी भागणारला काहीतरी मी बाईकला व्हिडिओ तुमचा रोडला जाताना एका हॉटेलला तुम्हाला आवाज दिलेला आहे ओ चौधरी शेठ, फक्त तुमचा चेहरा पाहिले नाही त्यांना माहित नाही कोण, पण त्यांनी ना हे म्हणजे रिस्पेक्ट किती पा, कारण तुम्ही आम्हाला रिस्पेक्ट देता म्हणून आम्हाला तुमच्याविषयी खरंच आलं आणि त्याच्यामुळे आज तुम्ही आमच्याकडे भेट दिली. आम्हाला मनापासून ना एकदम समाधान वाटलं, एकदम आनंद झालेला. खरं तर हे समाधानच टिपण्यासाठी आयुष्यात माणसाने जगावं. तुमचं असमाधानी करून दुसऱ्याचा बद्दुवा घेऊन हा जास्त काळ आपल्याला समाधान मिळवता येत नाही हे माझ्यासाठी जमत. तुमचं समाधान म्हणजेच माझं समाधान, आणि ज्यावेळेस मी तुमचं समाधान करेल त्यावेळेस तुम्ही 10 पटीनं माझं समाधान करण्यासाठी माणसं पुढे येणार. आणि मग अशी मी तुम्हाला तेच म्हणतो की आमचं तुमचं म्हणजे काय रिलेशन किंवा काय बांधायला पाहिजे किंवा काय, म्हणून मी तुमच्याविषयी चांगलं जे चांगलं आहे ते चांगलं सत्य ते सत्यच बोललं पाहिजे, जे खरं आपण पाहिलं तेच बोललं पाहिजे. म्हणजे तुम्ही मला बघा काहीतरी आधी तयार केलं आणि मग सांगितलं असं बोला तसं नाही. मी माझ्या मनात काय मला स्वतःचे माझे काय विचार हे प्रत्यक्ष मांडलेले, कारण जे आले नाही त्यांना काही माहीत नव्हतं. मग आपण सांगलं गरजेच आहे खरंय. जे लोकांमध्ये भीती आहे बोजा मार्केटला असं असेल तसं असेल ऍव्हरेज नसेल पडत, पण मग आपण अनुभव घेतले ना आपला अनुभवाचा दुसऱ्याला नक्कीच फायदा झाला. आपल्याला जसं तुमच्या व्हिडिओमुळं आम्हाला फायदा झाला तुमच्या आणि तुमच्या मार्केटला कसं मिळालं हे व्हिडिओ बघून चालू वचना एकदा बघून येऊ मार्केट आम्ही मोकळा आलो म्हणूनच सोनानी शेठ आणि आम्ही ना मोकळा आलो होतो प्रत्यक्ष पाहिलं यांना तर माहिती नव्हती. यांना काय म्हटलं ना गाडी इकडे आहे ना गाडी इकडे सरळ पडत जायची आणि तुम्हाला ना मी डायरेक्ट मार्केटला घेऊन जाणार मी मार्केटला जाऊन आलेलं म्हटलं तुमच्या डायरेक्ट आधी तुमचं पण आडगावर वगैरे मार्केट ते माहिती नव्हतं समजा ते पहिले इकडं. पण त्याच्यानंतर तुम्हाला तो कंटिन्यू गाडी चालू आहे तुम्हाला आणि विशेष म्हणजे मला हे सासरं जावा यांनी दोघं गाडीवाले यांनी आग्रह केला त्या दिवशी की आमच्याकडे तुम्ही आलं पाहिजे आमच्या शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि तुम्ही खूप उशिरा आम्हाला न्याय देण्यासाठी आलं. मला असं खूप उशिरा वगैरे नाही आहे, आज जसा प्रारंभात होतो तसं आम्ही तुमच्या आलो आहे आणि असे 10 अडथळे जरी तयार झाले तरी माल वाढणार का अजून अशी स्पर्धा जरी वाढलं तरी समुद्र आहे असं नाही. मी कुणाच्या ताटातच शिंकतोय, मी फक्त जागेवरचा जो व्यापार बांधावरचा जो व्यापार मार्केटला कंटाळून जो देत होता तो मार्केटमध्ये आणतोय. मार्केटमध्ये स्पर्धा वाढतील मार्केटच फुल होतील त्यावेळेस मार्केटवर राहिलेला मार्केटमधला जो न्याय हा जागेवर मिळणार. पण मार्केटच दिली गेली तर जागेवरचा पण व्यापार दिला होता. आम्ही किती सगळे महाराष्ट्रातले मार्केटवाले 20-25% माल विकतो, 75% आजही बांधावरती सौदे आहे, आजही बांधावरती सौदे ते सौदे सुद्धा व्यवस्थित व्हावेत
आणि मार्केटमध्ये सुद्धा अजून गरजोल वाढावी. चार लोकांना रोजगार निर्माण व्हावा, कामगारांना रोजगार व्हावा, व्यापारी चांगले व्हावेत, शेतकऱ्यांना चांगला नियम मिळावा, एवढा दृष्टिकोन आहे. आम्ही सगळा माल विकू शकत नाही. तुम्ही जरी म्हणला तर आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी 100-100 गाड्या आमच्या खाली होत म्हणून आम्हाला इंदापूर निर्माण करावं लागलं, म्हणून आम्हाला नाशिक निर्माण करावं लागलं. पण लोक उत्तर महाराष्ट्रातून यायला लागली, वार निफाड सटाणा धुळे इकडनं यायला लागलं, म्हणून आम्हाला इकडे यावं लागलं. ही जागेवर येणं गेली. आम्ही मार्केटचे माल खेचायला फिरत नाही. मार्केटकडे जाणारा त्या शेतशी नाता असणारा शेत आहेच, शेतकरी आहेत, गाडीवर आहेत, त्यांचा माल आपल्याला फोडायचा नाही. आपल्याला जागेवर जा आणि मग त्यातनं जो काही इकडं तिकडं स्पर्धा पाहतो तो इकडं इकडं करायची माझी चूक निघेल, माझाही शेतकरी दुसरीकडे जाऊ शकतो. मग ती माझी चूक मी शोधली पाहिजे. मी दुसऱ्यांच्या चुका शोधण्यापेक्षा माझी चूक शोधायला लागले. मायनस पॉईंट जर मी शोधले तर माझा शेतकरी दुसरीकडे जातो, याचा अर्थ माझा शेतकरी कमी काहीतरी चुकतंय. आणि हे गणित ज्यावेळेस प्रत्येक जर मार्केटला करेल तर मला असं वाटतंय तुम्ही त्या भागातला आडत्या त्या भागातलं मार्केट हे चांगलं व्हावं आणि सगळ्या निवडी राज्यासाठी चांगलं काम करावं. मी आजही एकही वाक्य वापरलं आजपर्यंत की माझ्याकडे माल आणा, एकही वाक्य वापरलं नाही. आम्ही सांगतो फक्त पाहायला, योग्य वाटलं तर आमच्याकडे या. मी एकही आजपर्यंत फोन सुद्धा केला, गाडीवाला माझ्याकडनं कमिशन सुद्धा माझी बात नाही, काहीच नाही, कमिशन सुद्धा देत नाही. नात्यांना दिवाळीला टायर दिला, स्टिक दिली, काय ते भेट नाही. तुम्ही तुमचं हक्काचं घ्या, माझं मी हक्काचं घेतो. कारण मला सुद्धा करोडो रुपये उधार आहे वाटायचे, माझे ते बुडे तुमचे पैसे टाईम मध्ये. गाडीवाला गाडी न्यायची हे ड्रायव्हर ठरवतो बऱ्यापैकी, माझ्या अनुभव असा. बरोबर, पण कुठं किती कमिशन आहे, टक्केवारी कशी आहे, त्याच्यानुसार शेतकऱ्याला सांगतात ना हे मार्केट असं नाही, हे मार्केट चांगलं आहे, असे पण ड्रायव्हर आम्ही पाहिलेले. बरं का शेट, आमचा ड्रायव्हर नाही एकदम प्रामाणिक आहे. तुम्हाला सांगतो आता, तुम्हाला खरं सांगत आहे बाकीच्या मार्केटला कमिशन. आता एक ठिकाण अशोक होती डायरेक्ट ना, तुम्ही इकडे या म्हणे माणसाने गाडी सुद्धा खाली नाही केली, फक्त म्हणे सर आपलं इकडं जायचं. आणि विशेष म्हणजे त्यांचं एक असं आहे बरं का की कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही, त्यांनी डबल डबल ट्रिप का मारता येते, दोघं जायचं काम करायचंय त्यांना. इथं कॅरेट कुठं जातात, काय जातात, किती काय, लय टेन्शन गाडी. पहिली गोष्ट मी या गाडीवाल्याचा धन्यवाद मानेन की गाडीवाल्याला आज कुठलंही कमिशन नसताना गाडीवाला माझ्या शेतकऱ्यांपर्यंत चला म्हणतोय करतोय. ह्याचा अर्थ दुसरं ह्याच्यापेक्षा प्रामाणिकपणा गाडीवाल्यात कुठलाच नाही, हे महत्वाचं. आणि हीच तुमची कमाई आहे. तुम्ही किती पैसे कमवताय, किती मी पैसे किती कमवतोय, त्यापेक्षा तुम्ही आदरतिथ्य आज तुमचं गावात मी पाहतोय, किंवा तुमच्या प्रती असणाऱ्या भावना त्या शेतकऱ्यांच्या पाहतात, किंवा आमच्या प्रती भावना शेतकऱ्यांच्या तयार होतात, हेच आदरतिथ्य आहे. आणि ह्याच खरं तर आपल्या ज्या भावना आणि ही गुडविल हेच आपण टिकवायला पाहिजे आणि हेच सगळं शिबिर घेऊन पुढे जायला पाहिजे. बरोबर, राईट, बरोबर, ठीक आहे. आता बोलण्यासारखं भरपूर आहे. तुम्ही मन मोकळे बोलला, बाबांनी सुद्धा आपल्याला चांगले सल्ले दिले. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता हे दोनच शब्द वापरतात, ते महत्वाचे, दुसरं काहीच नाही. आणि जाताना काही बरोबर घेऊन जायचं नाही. तिथं त्या माणसाला त्याचं फळ मिळतं नंतर चार शब्दी व्यवसाय वारा असो कुणा शेतकरी असो त्याचं फळ त्याला मिळतं. नीतिमत्ता चांगली पाहिजे आपली, बाकी काहीच नाही. नीतिमत्ता चांगली असेल, तुमचा प्रामाणिकपणा असेल ना, तुम्हाला काहीच कमी. परमेश्वर सक्सेस, तुम्ही जीवनामध्ये सक्सेस. आणि बाकीचं आपण म्हणतो ना लबाड्या करणं हे करणं जास्त काळ टिकत नाही. काय होतं शेतकरी समजा एकदा फसवणार, दोनदा फसवणार, तिसरी शेतकरी जाणार नाही. आणि एकदा नाव खराब झालं ना तुम्ही परत ते माणसं जोडू शकत नाही. जसं आता हे पहा, आता सुरुवातीला आम्ही दोघं आलो असेल, पण आता इथं तुम्ही बाकीच्या भेटले तरी आम्ही सगळे लोक जोडले का, की आम्ही प्रत्यक्ष पाहिले. तुम्ही तर आज पाहिले द्याल. आम्ही दोघंच मार्केटला त्यावेळेस सुरुवातीला मार्केट बघितलं आणि मग यांना सुद्धा तयार केलं नाही म्हणलं आपल्याला एकदा तिथं फक्त एक ट्रीप घेऊन या. यांनी ज्या वेळेस ड्रायव्हरनी सुरुवातीला बघितलं ते म्हणजे दुसरे कुठं जायचे, फक्त हे मार्केट. आम्ही हे मार्केट दुसऱ्या वेळेस चालू करायचं होतं तुम्हाला. आता 15 दिवस थांबलो आम्ही, 15 दिवस यांना म्हणलं नाही मला दुसरं मालच न्यायचं नाही, जाऊन ते पाच ते गळून गेलं तरी चालेल, पण तिथं थांबलं वेटिंग केलं. आपला विषय झाला का वेटिंग केलं, वेटिंग केलं आम्ही. बरसा डॅमेज झाला असं पण नाही, आम्ही तिथंच घेऊन आलो उद्घाटनाला चालू. असं राजस्थान यांच्या गाडीचा पहिला नारळ आपल्या घरी पडला आणि नंतर तुमच्या मार्केटचा नारळ फुटलेला आहे. असं राजस्थान मध्ये घडतंय, गुजरात मध्ये घडतंय, महाराष्ट्रात घडतंय. ह्या सगळ्यांच
मी म्हणतो राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र काय वेगळा शेतकरी शेतकरी शेतकरीचे मग तो फक्त त्याच्या भाषा बदली घे बरोबर भावना त्याच आहेत भावना त्याच दुसरं काहीच नाही शेतकरी एक जात आहे त्याचा पोटपक्ष हा प्रामाणिकपणे तो चालवतोय आणि त्याला आपण न्याय देण्याची जर भूमिका सगळ्याच घटकांनी केली तर मला असं वाटतंय की माझे दिवस कमी पडतील मला सगळीकडे जावं लागेल फक्त बाबा आमच्याकडे आमच्याकडे या प्रश्न काहीच नाही फक्त शेती या हे म्हणणाऱ्यांची ताकद वाढणार आहे पण असून जेवढा वेळ मला शेतकऱ्यात रमायला मिळेल बोलायला मिळेल तसं नक्कीच पुन्हा पुन्हा येत राहू अहो शेठ आज एवढा वेळ तुम्ही आमच्यासाठी दिला आम्हाला अपेक्षा नव्हती म्हणलं शेठ फार तर 5-10 मिनिटं थांबू शकतात पण तुम्ही एवढे रमले गेले ना की एवढा वेळ दिला याबद्दल तुमचे ना मनपूर्वक धन्यवाद सर धन्यवाद चार मित्र व्यापारी व्यापारी त्यांना सांगितलं मग शेठला जवळचे काही मान्य एकत्र मालकांनी देत नाही सर कायमचे मित्र आम्ही बसणार आहे काही एकत्र बसते का असे मित्र आहे का त्यांचे आमची सगळे म्हणजे फॅमिली संबंध आहे मामा मालक म्हणाल तुम्ही म्हणलं नाही मालक शकत नाही तिकडं.